पुरुषोत्तम भगवान की जय। मंडळी आपण कसे आहात? परमेश्वराच्या आशीर्वादाने आपण त्याच्या नामस्मरणात नाहूनच निघालेलो आहोत। खात्री आहे देवाच्या आशीर्वादाने सगळेजण चांगलेच असणार। अधिक मासाचा आजचा 10वा अध्याय आहे। या 10व्या अध्यायामध्ये आपण सगळेजण कथाभाग पाहणार आहोत आणि ती कथा म्हणजे दुर्वास ऋषींनी त्या गुणसुंदरी नावाच्या मुलीला हे दुःख दूर होण्यासाठी अधिक मासामध्ये एखादं तरी कुठलं व्रत करायला सांगितलेलं होतं, पण त्या गुणसुंदरीने अधिक मासाची अवहेलनाच केलेली आहे। त्या अवहेलनेमुळे तिला अपार दुःख भोगावं लागलं आणि ते दुःख कसं भोगावं लागलं, या दोघांचा संवाद कसा झाला, आपण या 10व्या अध्यायामध्ये श्रवण करणार। अध्याय इतरांनाही पाठवा, चॅनलला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपण अध्याय श्रवण करू। पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री राधाकृष्णाय नमः। नारद पुसती नारायणा ते दुर्वास ऋषी बोले ते, म्हणाले त्यावरी काय ते सांगावे हो सत्वर। सुत म्हणती नारद प्रश्न ऐकुनी ते नारायण, सांगती ते गुह्य भाषण दुर्वासाचे तयांसी। नारदांनी अतिशय उत्सुकतेने विचारले त्या परमक्रोधी ऋषींनी त्या मुलीला काय सांगितले। त्यावेळेस नारायण ऋषी म्हणाले त्या मुलीचे दुःख दूर करण्याच्या हेतूने दुर्वास तिला म्हणाले, हे सुंदरी, मी आता तुला सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक। हे तू इतर कोणालाही सांगू नकोस, तुझ्यासाठीच हा उपाय आहे। मी थोडक्यात सांगतो, उगीच विस्तार करून सांगत नाही। हे पहा, या महिन्यापासून 3रा महिना हा पुरुषोत्तम मास येत आहे। या महिन्यात व्रत म्हणून स्नान केल्यास माणसाचे भ्रूण हत्येचे पातकही नाहीसे होते। कार्तिक किंवा इतर कोणताही महिना या महिन्याच्या बरोबरीचा नाही। इतर सर्व महिने, पक्ष, पर्वे आदी या पुरुषोत्तम मासाच्या 16व्या अंश इतकीही महत्त्वाची नाहीत। निगमोक्त व अन्य साधने याच्या 1/16 नाहीत। गंगेमध्ये 12,000 वर्षे स्नान करून जे पुण्य मिळते तेवढे पुण्य या महिन्यात केल्याने, एका स्नानाने तेवढे पुण्य या 12 वर्षाच्या स्नानाचे पुण्य एका स्नानाने मिळते। वेदशास्त्रामधली साधने या मासाशी न तोलणे, 12 सहस्र वर्षे गंगा स्नाने एके वेळ या मासी, सिंहस्थात गोदावरी नदीत स्नान करून जे फळ मिळते तेच अधिक मासात स्नान केल्याचे मिळते। हा महिना श्रीकृष्णाला अर्थात पुरुषोत्तमाला फार प्रिय आहे। याची सेवा केल्याने सर्व कामना पूर्ण होतात। पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मासाची सेवा तू या ठिकाणी कर। मीही या मासात व्रत पालन करतो। अंबरीशाचे भस्म करण्याकरिता मी एकदा मंत्रांनी कृत्या निर्माण केली होती, पण तीवर उलट सुदर्शन चक्र सोडून श्री विष्णूने माझेच भस्म करण्याची वेळ आली। मी पुरुषोत्तम मासाला केलेल्या व्रतांचे पुण्य खर्च केले तेव्हा त्रैलोक्याचेही भस्म करून शकणाऱ्या त्या सुदर्शन चक्राचा माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाही। तेव्हा तू पण पुरुषोत्तम मासाचे व्रत काहीतरी कर, म्हणजे तुझ्या मनात ती सर्व काही इच्छा परिपूर्ण होईल। म्हणून हा मास उत्तम नाम याचे पुरुषोत्तम, 3रा आतापासून परम स्मरण ठेव तयाचे, सेवा करी तयाची दुःखे हरतील तुझी, एवढे बोलणे मौनाची रीत धरिते मुनी। असे बोलून दुर्वास ऋषी त्या ठिकाणी थांबले। तेव्हा ती मुलगी ऋषींना म्हणाली, मुनिवर्य, तुम्ही जे सांगता ते मला पटत नाही। महाग इत्यादी महिने काय व्यर्थ ठरले काय? कार्तिक मास कमी योग्यतेचा आहे का तुम्ही असे म्हणता? वैशाख मास फलप्रद नाही का? शंकर आदी देवता त्यांची उपासना केल्यास फळ देत नाहीत का? हा सूर्यदेव तर प्रत्यक्ष दिसणारा आहे, तो इष्टकामना पूर्ण करीत नाही का? गणेश आपल्या इच्छा पूर्ण करीत नाहीत का? व्यतिपादाती योग इंद्रादी देव यांना मान न देता तुम्ही अधिक मासाला महत्त्व देत आहात, हे मला मलिन मास वाटतोय। सर्व शुभ कर्माला वर्ज्य आहे। मी तर श्रीहरीला सर्व दुःखे दूर करणारा मानते। जानकीपती श्रीराम, शंकर पार्वती व श्रीहरी
यापेक्षा आणखी दुसरा कोण आहे जो माझे दुःख दूर करील? यांना सोडून मनमासाची स्तुती तुम्ही कशी करता? त्या मुलीचे विरोधी आणि अविनीत बोलणे ऐकून दुर्वास ऋषीला राग आला, पण ही आपल्या मित्राची कन्या आहे, तिला काहीही कळत नाही। परी मित्राचीच मुलगी जाणूनी क्रोध निजांगी, जिरवला ऋषींनी जागी स्थिर मणे राहिले, अज्ञानी तिज समजती असे अजूनी बालमती, हिताहित या जगती नच काही कळेना। दुर्वास ऋषी मनोमन विचार करत होते, मुलगी लहान आहे, तिला अजून कळत नाही काय उत्तम आहे ते, अजान आहे। पुरुषोत्तम मासाचे महात्म्य मोठ्या विद्वानांना सुद्धा कळत नाही, ही तर कुमारी आहे, बिचारी पितृहीन आहे, दुःखी आहे आणि कावलेली आहे, हिला मी शाप देणे योग्य नाही असा विचार करून दुर्वास मुनी तिला म्हणाले, माझ्या मित्राची तू कन्या आहेस म्हणून मी तुझवर रागवत नाही, तुला जे पटत असेल ते कर, एवढे भाष्य मात्र मी तुला सांगतो। तू जो पुरुषोत्तम मासाचा अनादर केला आहेस त्याचा परिणाम तुला या जन्मी किंवा पुढच्या जन्मी नक्कीच भोगावा लागेल। मी आपला आता नर नारायणाच्या आश्रमाला जाणार आहे, तुझा पिता माझा मित्र होता म्हणून मी तुला शाप देत नाही, तुला बाला तू अजून बाला आहेस, तुला हित अहित काहीही कळत नाही, शुभ अशुभ काहीच कळत नाही, तुझे भलेच हो, मी आणखी जास्त वेळ थांबत नाही, शुभ वा अशुभ जे काही होणारे असते ते कोणाला टाळता येत नाही। श्रीकृष्ण ही कथा पांडवांना सांगत होते। मग दुर्वास ऋषी त्यानंतर त्या ठिकाणावरून निघून गेले। ऐसे बोलुणी दुर्वास गेले निघुनी प्रवासास, कन्या टाकीत निश्वास दारी उभी राहिली, प्रमादाची जाणीव होता ते जनुरले वदन प्रांता, विचार ते थकरिता करिता मुहूर्त भरी बैसली। मग पुरुषोत्तम मासाची निंदा त्या मुलीने केली, त्यामुळे ती फार निस्तेज दिसू लागली। मग तिने खूप वेळ विचार केला आणि शिव फार लवकर प्रसन्न होतात, त्या पार्वतीपती शिवाची मी आराधना करते असा निश्चय करून ती आपल्या आश्रमात राहून शंकराच्या प्रीत्यर्थ तप करू लागली। ब्रह्मदेव आणि विष्णू यांची उपासना न करता तिने मदन रिपू श्री शंकराची आराधना करण्यास सुरुवात केली। तर मंडळी, भगवान शिवांनी तिला काही उपदेश केलेला होता, तो उपदेश आपण पुढच्या अध्यायामध्ये श्रवण करणार। हा अध्याय या ठिकाणी परिपूर्ण झाला। इति श्री बृहन्नारदीय पुराणे पुरुषोत्तम महात्म्ये श्री नारायण नारद संवादे कुमारी शिव आराधना द्योगे नाम दशमोध्याया संपूर्णम। पुरुषोत्तम भगवान की जय। मंडळी, आपण सगळ्यांनी हा अध्याय श्रवण केलेलाच आहे। हा अध्याय इतरांपर्यंत जरूर शेअर करा, सगळ्यांना पाठवा, जेणेकरून आपल्या हातूनही चांगले सत्कर्म घडावेत। आणि अध्याय ऐकल्यानंतर ओम श्री कृष्णाय नमः किंवा ओम पुरुषोत्तमाय नमः हा मंत्र जरूर लिहा। तर भेटूयात पुढील अध्यायामध्ये।